नमस्कार मित्रांनो, आज BMS BHMSचा पहिला राऊंड लागला. आपल्यासोबत आहे आमचे जाणेफळमधील मित्र देवानंद गव्हाड सर. यांची मुलगी होती, स्टेट कोटा आणि AIQ कोटा दोन्ही प्रकारचे रजिस्ट्रेशन सरांनी केलेले होते. आणि झालं काय की दोन्ही ठिकाणी सरांना कॉलेज मिळालं वेगवेगळं. एका ठिकाणी अहमदनगरचं कॉलेज मिळालं ऑल इंडियामध्ये, आणि स्टेटमध्ये त्यांना नागपूरचं कॉलेज मिळालं. आता सरांचा असा प्रश्न आहे की सर मी कोणतं कॉलेज जॉईन करावं, म्हणजे कन्फ्युज आहेत सर सध्या, बरोबर सर? हां, तर आता नेमकं कॉलेज कोणतं जॉईन करावं? आपले बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना दोन्ही ठिकाणी कॉलेज मिळालं असेल, स्टेटमध्ये पण आणि ऑल इंडियामध्ये पण, किंवा फक्त स्टेटमध्येच मिळालं असेल किंवा फक्त ऑल इंडियामध्ये मिळालं असेल, तर आता नेमकं काय करावं पुढील प्रक्रिया? कारण आता उद्याची सुट्टी आहे रविवार, त्यानंतर सोमवारची सुट्टी आली, मंगळवार वर्किंग डे आहे. आता आपलं जे जॉईनिंग आहे तर ते जॉईनिंग नेमकं कधी करावं? तर सर CET सेलची एक नोटीस आलेली आहे, तर त्यानुसार आपण कॉलेजला चेक देऊ शकतो आणि चेक देऊन आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो. आणि जो DD आहे तर तो DD तुम्ही वर्किंग डेमध्ये द्या. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही उद्या कॉलेजला गेले, आता तुमचं जे कॉलेज तुम्हाला जॉईन करायचं तर ते तुम्ही जॉईन करा, एक तर स्टेटमधलं करा किंवा ऑल इंडियातलं करा. तुम्ही ज्या ठिकाणी कॉलेज जॉईन करणार आहे तर दुसऱ्या ठिकाणचं तुमचं फ्री एक्झिट समजलं जाईल, ठीक आहे? आता चेक देऊन सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन सर कॉलेजला जाऊ द्या, त्यांना सर्व दाखवा, चेकबुक सोबत न्या, ज्यांचं चेकबुक तुम्हाला सोबत नाही तर तो व्यक्ती सोबत ठेवा, आणि कॉलेजवाले काय म्हणतात काय नाही ती सगळी प्रक्रिया कंप्लीट करून घ्या. आणि नेक्स्ट वर्किंग डे जो आहे, बँकेचा जो वर्किंग डे आहे, तर त्या दिवशी तुम्ही DD काढून परत कॉलेजला नेऊन द्या आणि तुमचा चेक तुम्ही परत घेऊन या. कारण CET सेलची काल परवाची एक नोटीस होती की चेक दिला तरी सुद्धा चालतो. आता प्रश्न असा की जर कॉलेजेस नाही मिळालं तर त्यांनी काय करायचं? जर तुम्हाला कॉलेज नसेल मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंडला फ्रेश चॉईस फिलिंग करा. आता एकदा सरांचं परत एकदा अभिनंदन करतो सर, तुमचं अभिनंदन. आणि उद्या नक्की तुम्ही कॉलेज जॉईन करायला जा, फ्री एक्झिट घेऊ नका सर. कारण काय, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, ऑल इंडियाचा कट ऑफ सुद्धा खूप हाय गेलेला आहे. मागच्या वर्षी जो 307 होता तर यावर्षी 355 सुद्धा कॉलेज नाही मिळालं, तर त्यामुळं कट ऑफ खूप हाय गेला. सरांचा विचार होता की सर फ्री एक्झिट घेऊ का, तर फ्री एक्झिट नका घेऊ सर. स्टेटमधून जर तुम्ही कॉलेज जॉईन केलं तर तुम्हाला पुढं अजून 2 राऊंड करता येतील, आणि ऑल इंडियाचं जर जॉईन केलं तर तुम्हाला अजून 1 राऊंड करता येईल. तर त्यामुळं जे कॉलेज तुम्हाला चांगलं वाटतं दोन्हींमध्ये तर ते तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला जर का एकच कॉलेज मिळालं असेल दोन्ही साईड जे आहेत तर एकाच ठिकाणी कॉलेज मिळालं तर ते कॉलेज जॉईन करा. शक्यतोवर फ्री एक्झिट घेऊ नका, कॉलेज जॉईन करा आणि नंतर मग पुढचे राऊंड करा. परत एकदा अभिनंदन सर. आणि या प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की एकदा व्हॉट्सअपला कळवा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे.